18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी दिवाळी निमित्ताने 5 ते 10% पर्यंत डिस्काउंट ठिकाण बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख 91 50 290 290 सोमवारी संगमनेर मधील 20 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आज संगमनेर मधील रुग्णसंख्या बरीशी घटलेली पाहायला मिळाली तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये केवळ 283 जणांचे अहवाल सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले काल राहत्यामध्ये 200 वर सापडलेली रुग्णसंख्या आज थेट 41 वर येऊन पोहोचली आहे तर पारनेरमध्ये 45 राहत्यामध्ये 41 श्रीगोंदा 30 शेवगाव 26 पाथर्डी 24 संगमनेर 20 कोपरगाव 17 श्रीरामपूर 13 नेवासा 12 महानगरपालिका हद्दीमध्ये आणि राहुरीमध्ये 11 अकोले 8 जामखेड 8 कर्जत 8 नगर ग्रामीण 6 आणि इतर जिल्ह्यातील 3 अशा 283 जणांचे अहवाल सोमवारी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झालेत आज विशेष म्हणजे जिल्हा प्रयोगशाळेकडून संगमनेरमधील एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला नाहीये तर खासगी प्रयोगशाळेतून 11 आणि रॅपिडमधून 9 अशा 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेत रुग्णसंख्या कमी जरी होत असली तरी अजूनही नागरिकांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे कारण बाजारपेठांमध्ये गर्दीचं प्रमाण वाढत चाललंय त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि सुरक्षित राहावं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर